नमस्कार, आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी राजेश पारने. सामाजिक सलोख्याचे आवाहन करणारी इफ्तारी नूर मस्जिद तळेगाव स्टेशन येथे शुक्रवार दिनांक 14 एप्रिल रोजी संपन्न झाली. पवित्र रमजान महिन्याच्या 22व्या रोजाच्या निमित्ताने मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जवादवाड, माजी नगरसेवक गोपाल परदेशी, अरुण माने यांसह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आयुब सिकिलकर यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले तर बाबा मुलाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत इफ्तार पार्टीचा आनंद घेतला. या निमित्ताने बोलताना सर्वच धर्मांमध्ये उपवासाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे बबनराव भेगडे यांनी सांगितले तर आमदार सुनील शेळके यांनी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान महिना आणि ईदच्या शुभेच्छा देताना जातीपातीचा सलोखा ठेवून आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे आवाहन केले. पवित्र महिना आज 22वा रोजाचा दिवस तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव आज तळेगाव शहरामध्ये संपन्न करत असताना इफ्तार पार्टीच्या निमित्तानं आमच्या अल्पसंख्याक अध्यक्ष बाबाभाईंनी आम्हा सर्वांना निमंत्रित केलं. आज या रोजाच्या निमित्तानं आणि इफ्तार पार्टीच्या निमित्तानं येत असताना सर्व मुस्लिम बांधवांना देखील आवाहन केलं की येणारा काळ हा सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणानं येऊन हातात हात घालून पुढं आलं पाहिजे. जातीपातीचा सलोखा ठेवून आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आणि ह्याच भावनेतनं आजचा इफ्तार पार्टीचा दिवस आम्ही संपन्न केला. येणाऱ्या ईदच्या बाबतीत देखील आम्ही ईद निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना ईद मुबारक अशा पद्धतीनं ईदच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. खरोखर एक चांगल्या पद्धतीने नियोजन करून माझ्या मावळ तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधव सर्वांना बरोबर घेऊन जाताना देखील आम्हाला पाहायला मिळतं याचं समाधान देखील वाटते. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.